माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आहे या वाचन प्रेरणा दिनानिमित्त कोल्हापुरातील न्यू पॅलेस शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त आज न्यू पॅलेस शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले यावेळी प्रशासन अधिकारी एस के यादव करवीर काशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कुमार सरनाईक शिक्षक संघटनेचे राज्य प्रतिनिधी अजित कुमार पाटील शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष मनोहर सरगर उपस्थित होते यावेळी अजित कुमार पाटील आणि मनोहर सरगर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त विविध विषयांची पुस्तकं शाळेला भेट दिली करवीर काशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कुमार सरनाईक यांनी शालेय निरोप समारंभ हे पुस्तक शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना भेट दिलं त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख प्राध्यापिका सरिता हेमंत ठकार यांनी शाळेत सुमारे चारशे पुस्तकं प्रदान केली यावेळी गणित विभागाचे डॉ सुनील शिवाजी कुंभार हे देखील उपस्थित होते होलिक्रॉस स्कूलच्या शिक्षिका हवळ यांनी आपले काका सुरेश शिरोडकर यांच्या सहकार्यानं शाळेला तीनशे पुस्तकं भेट दिली तसेच शाळा नंबर सहाच्या शिक्षिका सुनीता आंबर्डेकर आणि भाऊसो महागावकर विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली पाटील यांच्याकडून वाचनालयासाठी बैठक व्यवस्था उपलब्ध झाली यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आजच्या मोबाईलच्या युगात आपण पुस्तकांचं वाचन करणं किती महत्वाचं आहे हे, हे पटवून दिलं न्यू पॅलेस स्कूल नंबर पंधरा ही शाळा यावर्षीच्या पुरात बुडाल्यामुळं शाळेचं प्रचंड नुकसान झालं आणि ग्रंथालयातील सर्व पुस्तकं नष्ट झाली आता वाचन प्रेरणादिनी शाळेचे ग्रंथालय पुन्हा एकदा सज्ज झाले संपूर्ण दिवसभर शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अग्निपंख श्यामची आई विद्यार्थ्यांसाठी बारा संस्कार फास्टर फेणे मदर तेरेसा यांच्यासारखी अनेक पुस्तकं वाचनाचा मनमुराद आनंद लुटला या प्रसंगी बोलताना प्रशासन अधिकारी एस के यादव यांनी महापुरात सावरून या शाळेनं केलेल्या प्रभावी कार्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं या प्रसंगी बोलताना प्रशासन अधिकारी एस के यादव यांनी महापुरातून सावरून या, महा या शाळेनं केलेल्या प्रभावी कार्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं